मनोज जरांगेंच्या राज्यव्यापी दौऱ्याचा आज 8वा दिवस आहे। त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाने जरांगेंच्या आजच्या दौऱ्याला सुरुवात होतीये। आज भुजबळांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये दोन सभा घेऊन जरांगे शक्ती प्रदर्शन करणार आहेत। पहिली सभा ही इगतपुरीमध्ये आणि दुसरी सभा सिन्नरमध्ये होणार आहे। त्यानंतर नगर जिल्ह्यातल्या संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये जरांगेंच्या सभा होणार आहेत। त्र्यंबकेश्वर इथल्या जरांगेंच्या सभेआधी एक कार्यकर्ता जखमी झाला। मराठा कार्यकर्त्यांच्या पायावरून गाडीचा चाक गेल्यानं गंभीर दुखापत झाली। जरांगेंनी या जखमी कार्यकर्त्याची रुग्णालयात जाऊन भेट घेतली। अप्पासाहेब पुडेकर असं या जखमी कार्यकर्त्याचं नाव आहे। जाती जातींमध्ये तेढ निर्माण करून सरकारला आज दंगली भडकवायच्या आहेत का असा सवाल मनोज जरांगेंनी सरकारला केलाय। मराठा आंदोलकांवर तसेच गुन्हे दाखल होत राहिले तर मुख्यमंत्री ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। जरांगेंची ठाण्यामधल्या सभा आपल्या विरोधात नसून जरांगे मराठा समाजाच्या भेटीगाठी घेत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। मराठा आरक्षणावर सरकार ठाम आहे आणि त्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात केला। मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधलाय। एक माणूस विरोध करतो म्हणून 6 कोटी मराठ्यांना वेठीस का धरता असा सवाल करत मनोज जरांगेंनी भुजबळांवर नाव न घेता टीका केली। एकीकडे जालन्यामध्ये धनगर आरक्षणासाठी आंदोलन पेटलेलं असताना दुसरीकडे भाजपचे जालन्यातले बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांना मराठा समाज कार्यकर्त्यांनी गावातून हाकलून लावलं। अंबड तालुक्यातल्या शिरढोण गावात ही घटना घडली। शिरढोण गावामध्ये कुचे गावातील विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।